वल्हांडण सणापूर्वी असे झाले की येशूने हे जाणले की ह्या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे. या जगातल्या त्याच्या स्वकीयांवर त्याचं जे प्रेम होतं ते त्याने शेवटपर्यंत केलं. येशू आणि त्याचे शिष्य भोजनासाठी गेले. शिमोनाचा मुलगा यहुदा इस्केरियोत ह्याच्या मनात येशूला धरून द्यावं असं आधीच सैतानाने घातलं होतं. तेव्हा आपल्या हाती पित्याने अवघं दिलं आहे आणि आपण देवापासून आलो आणि देवाकडे जातो हे येशूने जाणलं होतं. येशू भोजनावरून उठला आणि त्याने आपली बाह्य वस्त्र काढून ठेवली आणि आपल्या कमरेला रुमाल बांधला. मग त्याने गंगाळात पाणी ओतून आपल्या शिष्यांचे पाय धुतले आणि कमरेला बांधलेल्या रुमालाने ते पुसले. तो शिमोन पेत्राकडे आला. प्रभूजी, तुम्ही माझे पाय धुणार का? मी करतो ते तुला आता कळत नाही, पण तुला ते पुढे कळेल पेत्रा. तू माझे पाय कधीही धुवायचे नाहीत. मी तुझे पाय धुतले नाही तर तुला माझ्यासोबत वाटा नाही. प्रभूजी, माझे फक्त पाय धुऊ नका तर हात आणि डोकंही धुवा. ज्याची आंघोळ झाली आहे त्याला पायांशिवाय दुसरं काही धुण्याची गरजच नाही. तुम्ही शुद्ध आहात. पण सगळेजण नाही, कारण आपल्याला कोण धरून देणार हे येशूला ठाऊक होते. म्हणून तो म्हणाला, तुम्ही सर्वच शुद्ध नाही. शिष्यांचे पाय धुतल्यावर येशूने आपली बाह्य वस्त्रे पुन्हा चढवली आणि तो आपल्या जागेवर पुन्हा बसला. मी तुम्हाला काय केलं हे तुम्हाला समजलं ना? तुम्ही मला गुरु आणि प्रभू असं म्हणता आणि ते योग्य आहे, कारण मी तसाच आहे. मी प्रभू आणि गुरु असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. जसं मी तुम्हाला केलं तसं तुम्हीही करावं म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिलाय. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही आणि पाठवलेले पाठवणाऱ्यांपेक्षा थोर नसतात. जर हे सत्य तुम्हाला समजले तर त्याप्रमाणे केल्याने तुम्ही धन्य आहात.